नमस्कार मित्रानी मैत्रीण नमस्कार मित्रानी मैत्रीण हॅलो तृप्ती नमस्कार आवाज येते का सगळ्यांना हॅलो 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 वेलकम वेलकम नमस्कार सगळ्यांचं स्वागत नमस्कार मला असं वाटते आपण टॉपिकला सुरुवात करावी म्हणजे वेळ घालवण्यापेक्षा आपण पन... <coughs> पुढे जाऊया चला आपल्याकडे वेळ कमी आहे आधीच अर्धा तास असतो फक्त हा सेशन त्यामुळे <coughs> यस नमस्कार चला आपण काल कार्बोहायड्रेट्सने सुरुवात केली कार्बोहायड्रेट्स म्हणजे काय हे पाहिलं वास्तविकरित्या वनस्पती सूर्यप्रकाश घेतात आणि कार्बोहायड्रेट्स तयार करतात फोटोसिंथेसिसच्या माध्यमातून हवेतील कार्बन डायऑक्साईड त्या घेतात आणि जमिनीतील पाणी घेतात आणि कार्बन डायऑक्साईड सिक्स सी ओ टू प्लस ट्वेल्व एच टी ओ हरित द्रव्य सूर्यप्रकाशामध्ये कार्बोहायड्रेट रिलीज करते हे आपण पाहिलं मग कार्ब कार्बोहायड्रेट जे आहे तर ते मानव आणि इतर प्राण्यांना ऊर्जेचा स्रोत आहे ऊर्जेचं महत्त्व आहे मग कार्बोहायड्रेट्स इज इक्वल टू कार्बन हायड्रोजन प्लस ऑक्सिजन एक ग्रॅम कार्बोहायड्रेट इज इक्वल टू फोर किलो कॅलरी ऊर्जा असा संदर्भ आहे मग कार्बोहायड्रेटचा संदर्भ जर पाहिला तर इथे आपण पाहू शकतो की मोनोसॅकॅराइड्स डायसॅकॅराइड्स आणि पॉलिसॅकॅरायड्स अशा प्रकारचे कार्बोहायड्रेट्स सोप्या भाषेमध्ये साखरेचे प्रकार आहेत मग पहिला आहे एक शर्करेय दुसरं आहे द्विशर्करेय आणि तिसरा आहे यस यस मी मस्त आहे सगळे तुम्ही कसे आहात बरोबर थोडंसं मी आज न दिसता शिकवणार आहे तुम्हाला थोडं थोडं समजून घ्या बरोबर तर कार्बोहायड्रेट्सचे तीन प्रकार एक शर्करी म्हणजे मोनो डाय आणि पॉली त्यापैकी काल आपण मोनोसॅकराइड्स पाहिले मोनोसॅकॅरायड्समध्ये तीन प्रकारचे शुगर येतात एक शर्करा मोनोसॅकराइड्स म्हणजे कार्बोहायड्रेटचे सगळ्यात रूप आहे शर्करेचा एकच गट असतो याच्यामध्ये याला साधी साखर असं देखील म्हणतात मग याच्यामध्ये ग्लुकोज फ्रुक्टोज आणि गॅलॅक्टोज असे तीन प्रकारचे शुगर असतात बरोबर बरं सगळ्यांना समजते ना सगळ्यांना रिकनेक्ट झालं का सगळे कनेक्ट झाले का माझ्याशी विचार करा पटापट चला रिकनेक्ट झालं का पुन्हा विचार करा येस येस येस, येस। मला सगळे आले का जागेवरती ते पहिल्यांदा सांगा मग पुढे वळतो मी चला आता चला, चला। आपण कार्बोहायड्रेटच सगळ्यात सोपं स्वरूप सो आहे हे पाहते ज्याच्यामध्ये एकच शर्करा असते बरोबर कर्बोदकांचं सर्वात सोपं स्वरूप सो आहे शर्करेचा फक्त एक गट असतो ज्याची तीन उदाहरणं आहेत ग्लुकोज फ्रुक्टोज आणि गॅलेक्टोज मग ग्लुकोज म्हणजे काय तर द्राक्ष शर्करा निसर्गामध्ये सर्वात जास्त प्रमाणात आढळते इतर कर्बोदकांचा पाया म्हणजे हे ग्लुकोज आहे ही, ही साखर गरम गार पाण्यामध्ये विरगळते पिकलेली फळे भाज्यांमध्ये आढळते फ्रुक्टोज म्हणजे काय फ्रुक्टोज यफवरून फ्रूट असं लक्षात ठेवा फ्रुक्टोज म्हणजे स फलशर्करा फळांमध्ये आणि मधामध्ये असते बरोबर मोनोसॅक्राइड्सपैकी आणि डायसॅक्राइड्समध्ये सर्वात गोड आणि विरगळणारी म्हणजे फ्रुक्टोज शर्करा आहे नंतर तिसरी आहे गॅलॅक्टोज उपदुग्ध शर्करा आता ही शर्करा निसर्गामध्ये मुक्त स्वरूपात आढळत नाही <coughs> बरोबर ही दुग्ध शर्करेचीच एक घटक शर्कर आहे ज्याला आपण गॅलॅक्टोज म्हणतो दुधातील दुधातील साखर जर पाण्यात विरघळली जलविघटन झालं तर त्यापासून ही शर्करा आपल्याला मिळते <coughs> बरोबर तर पुढे बोलूया आता आता डायसॅक्रायडिसकडे बोलूया आपण डायसॅक्रायडिस ही संकल्पना काय आहे तर सी ट्वेल्व एच ट्वेंटी टू आणि ओ इलेवन अशा प्रकारची ही संकल्पना आहे मग त्या अनुषंगाने बघूया मी व्हिडिओ पुन्हा चालू करता येतो आहे का मी ट्राय करतो ट्राय करून मग पाहूया येस इट इज ओके बरं होतंय चालू पुन्हा आपण छोटासा करू म्हणजे तुम्हाला जरा बघायला बरं वाटेल बाकी काही नाही चला मग आता बघा डाय सॅक्रायड्सच्या अनुषंगाने दोन म डाय म्हणजे दोन दोन मन मोनो से एकत्र आल्या की त्याच्यामध्ये दोन मोनो एकत्र येऊन डाय तयार होते मग आता याचा अर्थ काय होतो याचा अर्थ असा होतो या क्रियेमध्ये पाण्याचा एक रेणू बाहेर टाकला जातो बरोबर या पाण्याचा एक रेणू जो आहे या ज्या क्रियेमध्ये पाण्याचा एक रेणू बाहेर टाकला जातो आणि डायसॅकरायड्स तयार होते कशी बघा एक मोनोसॅकरायड्स बरोबर मात्र एक मोनोसॅक्रायड्स कोणती मोनोसॅक्राइड्सचं उदाहरण आपण पाहिलं आहे कुठली कुठली आहे ग्लुकोज फ्रुक्टोज आणि गॅलेक्टोज या तीनपैकी एक आहे बरं मग आता तर या दोन मोनोसॅक्रायड्सचं एकत्रीकरण करायचं से आणि एक डाय तयार करायची सी ट्वेल्व एच ट्वेंटी टू आणि ओ इलेवन प्लस एच टू ओ बरं तर मग सी ट्वेल आता बघा मग इथं डाय तयार झाली आणि पाण्याचा एक रेणू जो आहे तो बाहेर फेकला गेला मग ही पाण्यात विरघळते सौम्य आमला आणि विकारांच्या विकार म्हणजे एन्झाईमच्या क्रियेमुळे त्यांचे विघटन मोनोसॅक्रायड्समध्ये होते हे डाय उदाहरण झालं मात्र त्यानंतर डायसेक्रायड्सच्या संदर्भातील उदाहरणं सुक्रोज आहे बरोबर सुक्रोज आता डायसेक्राईड्स म्हणजे दोन मनोसॅक्राइड्स एकत्र येऊन डायसेक्रायड्स तयार होते मग सुक्रोज काय आहे याला आपण इक्षु शर्करा असं म्हणतो याला बिटा शर्करा असं देखील म्हटलं जातं ऊस किंवा बिटापासून बिटापासून या संदर्भात बीट पासून ही शर्करा साखर जी आहे ती तयार केली जाते ही सर्व पदार्थांसाठी वापरली जाते याला टेबल शुगर किंवा टेबल शर्करा असं देखील म्हटलं जातं बर मग आता प्रश्न असा आहे की बाबा बेटा शर्करा असं नाव देखील आहे आता ही सुक्रोज जी आहे आता मी मागच्या वेळी लक्षात ठेवलं होतं यस मागच्या वेळेस लक्षात सांगितलं होतं शुक्र्याची गर्लफ्रेंड लक्षात ठेवा मग सुक्रोज कशापासून तयार होते ग्लुकोज आणि फ्रुक्टोज पासून मिळून सुक्रोज तयार होते एक एक रेणू तयार ग्लुकोजचा एक रेणू आणि फ्रुक्टोजचा एक रेणू मग सौम्य आम्ल किंवा विकर यांच्यामध्ये त्यांचं विघटन होतं आणि ग्लुकोजचं ग्लुकोज आणि फ्रुक्टोज तयार होते म्हणजेच सुक्रोज जर तुम्ही सौम्य आमलामध्ये किंवा एन्झाईम्समध्ये टाकलं तर त्याचे तुकडे होतात आणि ग्लुकोज आणि फ्रुक्टोजमध्ये पुन्हा स्प्लिट झालेलं आपल्याला दिसून येतं रामाची सीता कोण आपण डाय पाहतो पाहतोय ज्याच्यामध्ये एक मोनोसॅक्रायडिस दुसरी मोनोसॅक्रायडिस मिळून काय तयार होते तर द्विशर्करा तयार होते आहे आणि त्याचं उदाहरण पहिलं पाहिलं सुक्रोज त्याच्यामध्ये सुक्र्याची गर्लफ्रेंड हे लक्षात ठेवा म्हणजे सुक्रोज हा ग्लुकोज प्लस फ्रुक्टोजपासून तयार होतो पुढे जाऊया आता सुक्रोज पाण्यात विद्राव्य आहे पाण्यात विद्राव्य म्हणजे काय तो पाण्यात विरघळतो सुक्रोज वनस्पतींमध्ये मोठ्या प्रमाणात आढळतो सुक्रोज मग सुक्रोज जर तुम्ही सौम्य आम्ल किंवा विकारमध्ये सुक्रेजमध्ये जर विरगळवलं तर ग्लुकोज आणि फ्रुक्टोज तुम्हाला मिळेल बरोबर याचे स्रोत कोणते आहेत ऊस दहा ते बारा टक्के बीट बारा ते अठरा टक्के भाजी फळ्या मध याच्यामधून मिळतं आम्हाला त्याचा दुसरा प्रकार आहे माल्टोज बरोबर मालट्याचं काय लक्षात ठेवलं होतं आपण माल्टोज म्हणजे धान्य शर्करा माल्टिंग केलेल्या आणि मोड आलेल्या पदार्थांमध्ये माल्टोज शुगर आढळते ही मुक्त स्वरूपात आढळत नाही म्हणजे फ्रीली आढळत नाही बरोबर तर मग कशी ती बघा तर वि पिष्टमय पदार्थांच्या स्वरूपात आढळते मग आता पिष्टमय पदार्थ हे विकर किंवा सौम्य आमलाची प्रक्रिया झाली की विघटन होतं आणि ही शुगर जी आहे माल्टोज जी आहे ती तयार होते म्हणजे पिष्टमय पदार्थांचं विकर किंवा सौम्य आम्ल यांच्या उपस्थितीमध्ये विघटन होतं आणि माल्टोज शुगर तयार होते मग माल्टोज कशापासून तयार होते माल्ट्या माल्टोज शुगर जे आहे ती ग्लुकोज प्लस <coughs> ग्लुकोज अशा दोन मोनोसाइट्सने तयार होते म्हणजे ग्लुकोजच्या दोन रेणून एकत्र आले की माल्टोज शुगर तयार होत असते आपल्याला दिसून येते पुढे वळूया लॅक्टोज <coughs> दुग्ध शर करा दुधामध्ये आज अर्थातच लॅक्टोजला तर जर तुम्ही सौम्य आम्ल किंवा लॅक्टेस एनझाईमच्या स्वरूपात विरघळवलं तर ग्लुकोज प्लस गॅलॅक्टोज मिळते म्हणजेच काय तर ग्लुकोज प्लस गॅलॅक्टोजचं एकत्रीकरण होऊन लॅक्टोज शुगर तयार होते आणि कुठे आढळते तर सस्तन प्राण्यांच्या दुधामध्ये आढळते <coughs> समजलं इथपर्यंतचा भाग आता आपण आत्तापर्यंत काय काय पाहिलं याची एक संदर्भात माहिती घेऊया की कार्बोहायड्रेट्सचं मोनोसॅकराइड्स मोनोसॅकराइडची तीन उदाहरणं ग्लुकोज फ्रुक्टोज आणि गॅलॅक्टोज डाय सॅक्राइड्स दोन उदाहरणं पाहिली आपण सुक्र्या आणि सुक्रोज आणि माल्टोज आणि त्यानंतर आपण तिसरं पाहतोय कुठलं बहुशर्करा ज्याला पॉलिसॅकॅर असं आपण म्हणतो मग बहुशर्कर्याचं उदाहरण जर पाहिलं तुम्ही बघूया आपण एक शर्कऱ्याचे शंभर ते 1000 एक हजार रेणू एकत्र येतात डाय सॅक्रायड्समध्ये एक याचे दोनच रेणू एकत्र येतात इथे शंभर ते हजार रेणू एकत्र येतात आणि अन्न पदार्थातील महत्वाच्या बहुशर्करा ह्या सहा कार्बन अणू असलेल्या एक शर्करेपासून तयार होतात म्हणजे काय तर या संदर्भात एन नंबर ऑफ बरोबर एक शर्करा एकत्र येतात एन नंबर ऑफ म्हणजे काय खूप मोठ्या प्रमाणात मग सी सिक्स एच टेन ओ फाईव्ह बरोबर हे एन नंबर ऑफ टाइम झाले की एन म्हणजे काय तर एक शर्कऱ्याचे किती रेणू आहेत किती असतात सर्वसाधारणपणे शंभर ते एक हजार काही वेळा बहुशर्कऱ्याचे पूर्णपणे एक शर्कऱ्यामध्ये विघटन होऊ शकते बहुशर्कर चवीला गोड नसतात व गार पाण्यामध्ये अविद्राव्य म्हणजे विरघळत नाहीत या शर्कचे या साखरेचे स्फटिक सुद्धा तयार होत नाही अन्न पदार्थांमध्ये विविध बहुशर्करा असतील आपल्याला दिसून येतात मग बहुशर्कर्यांची उदाहरणं काय आहेत बहुशर्करांची उदाहरणं इथं तुम्ही पाहू शकता स्टार्च आहे ग्लायकोजन आहे सेल्युलोज आहे हे पॉलिसॅकराची उदाहरणं आहेत तुमची मग मोनोसॅक्रायडची उदाहरणं कुठली ग्लुकोज फ्रुक्टोज गॅलेक्टोज त्यानंतर डायसॅक्रायट्सची उदाहरणं कुठली तुमची तर माल्टोज त्यानंतर पॉलिसॅक्राईटची उदाहरणं कुठली स्टार्च ग्लायकोजन आणि सेल्लोज यासारखी आहे मग स्टार्च पहिला त्यातला पहिला पदार्थ आहे पिष्टमय पदार्थ म्हणजे स्टार्च वनस्पतींमध्ये कार्बोडके म्हणजे कार्बोहायड्रेट जे आहेत ते पिष्ट स्वरूपा पदार्थांच्या स्वरूपात आढळतात आणि वनस्पतींमध्ये हा पिष्टमय म्हणजे स्टार्च हा महत्वाचा अन्न आहे प्राणीस पदार्थांमध्ये स्टार्च नसतात म्हणजे प्राणीस पदार्थ <clears throat> आपले अन्न काही स्टार्समध्ये साठवून ठेवत नाही पिष्टमय पदार्थांमध्ये रेणूमध्ये शंभर ते एक हजार ग्लुकोजचे भाग असतात बरोबर पिष्टमय पदार्थ स्टार्चमध्ये किती असतात शंभर ते एक हजार ग्लुकोज त्यामुळे त्यांची संरचना अतिशय गुंतागुंतीची किती गुंतागुंतीची तरी थवर पहा अशी विचित्र गुंतागुंतीची स्ट्रक्चर तयार झालेली आहे मग पचनक्रिया किंवा कोरड्या उष्णतेमुळे बरोबर विघटन होते स्टार्चचे आणि डिक्स माल्टोज बरोबर या संदर्भातील शुगर मिळतात तुम्हाला मग किंवा या संदर्भात पदार्थ मिळतात शुगर नव्हे मग पिष्टमय पदार्थांच्या पदार्थांचे ग्लुकोजमध्ये पूर्णपणे विघटन होऊ शकते मग हे स्टार्चचं जे आहे ते पूर्णपणे ग्लुकोजमध्ये विघटन होऊ शकतं कुठे मिळतं हे स्टार्च तुम्हाला एकदल धान्य मुळे खोडे बटाटा तवकील डाळी कडधान्य अशा ठिकाणी मिळतं बरोबर मग पुढे विचार केला तर डेक्स्ट्रीनचा <coughs> विचार करूया आपण मग डेक्स्ट्रीन काय आहे डेक्स ह्या संधी ही डेक्स्ट्रीन ही संकल्पना पाहूया पहिलं आम्ल त्यानंतर आम्हालेस विकर किंवा कोरडी उष्णता यामुळे पिष्ट पदार्थांचे विघटन आणि किंवा जलविघटन होऊन तयार होतात मग डेक्स्ट्रीन तयार कसं होते हे पहिल्यांदा समजून घेऊ आणि पुढे जाऊया आपण मग डेक्सट्रीनच्या माध्यमातून तुम्हाला ही माहिती मिळून जाईल मग पिष्ट पदार्थ म्हणजे स्टार्च आहे स्टार्च जर स्टार्चवरती जर तुम्ही थोडंसं सौम्य सा आमलं याची प्रक्रिया केली किंवा आमईलेज विकरची प्रक्रिया केली तर डेक्स्ट्रीन मिळतं डेक्स्ट्रीनवरती जर सौम्य आमलाची प्रक्रिया केली तर तुम्हाला ग्लुकोज मिळते म्हणजेच काय <coughs> पिष्टमय पदार्थांपासून तुम्हाला ग्लुकोज मिळवण्यासाठी प्रथमता डेक्स्ट्रीन मिळेल आणि डेक्स्ट्रीनवरती पुन्हा तुम्हाला सौम्य आमलाची प्रक्रिया करावी लागेल आणि ग्लुकोज मिळेल किंवा आता सौम्य आमल्याची प्रक्रिया नाही केली तरी डेस्ट्रीनवरती तुम्ही आमाईलेज विकर वापरून ग्लुकोज किंवा माल्टोज मिळवू शकता बरोबर मग हे सगळ्यांना कळालं का मी काय सांगितलं ते की बाबा पिष्ट पदार्थ म्हणजे स्टार्च स्टार्च मधून डेक्स्ट्रीन मिळतं डेक्टो आता माल्टोज काय आहे माल्टोज द्विशर्करा आहे ग्लुकोज काय आहे ग्लुकोज एक शर्करा आहे मग हे दोन्हीही लक्षात ठेवायचं मग पिष्ट पदार्थांवरती कोरडी उष्णता वापरली की डेस्ट्रीन मिळतं आता बघा तर ब्रे डेस्ट्रीन मिळतं कुठे तुम्हाला म्हणजे ब्रेड भाजला ना की डेस्ट्रीन तयार होतं म्हणजेच कोरडी उष्णता पिष्टमय पदार्थांना कोरडी उष्णता दिली की ट्रे डेस्ट्रीन तयार होतं ब्रेड भाजला तर डेस्ट्रीन तयार होतं पाव बरोबर किंवा पोळी भाजली तर डेस्ट्रीन झा तयार झाल्याने ती तपकिरी म्हणजे आहे पुढचं उदाहरण आहे ग्लायकोजन ग्लायकोजन म्हणजे काय पॉलिसाकरड्सचं आपण उदाहरण पाहते तर प्राण्यांमध्ये सापडणारे एकमेव कार्बोहायड्रेट्स आहे जे प्राण्यांमध्ये सापडते हे कार्बोहायड्रेट्स प्राण्यांच्या यकृत आणि स्नायूंमध्ये साठवले जातं ग्लायकोजनमध्ये पाच हजार ते दहा हजार ग्लुकोजचे युनिट्स असतात याला प्राणीच पिष्ट पदार्थ असं पण म्हणतात प्राप्तिस्थान हे यकृतामध्ये तीन ते साठ टक्के स्नायूंमध्ये जून्य पॉईंट पाच ते एक टक्का एवढं आढळतं नुकतीच शिकार झालेल्या प्राण्यांच्या यकृतामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात ग्लायकोजन असतं हळूहळू त्याचं उ विघटन झाल्यामुळे मांसामध्ये भरपूर ग्लायकोजन जे आहे ते स्टोर होऊ शकतं बरोबर <coughs> म्हणजे नुकतीच शिकार झालेल्या प्राण्याच्या यकृतामध्ये आणि विघटन होऊन ते आपल्याला आता पेक्टिक सबस्टन्सेस म्हणजे काय बघूया आपण की न पचणाऱ्या बहुशर् करा आपण एक लक्षात ठेवा पुन्हा सांगतो रामाची सीता कोण हे कधीही विसरायचं नाही कार्बोहायड्रेटचे प्रकार पाहते <coughs> ज्यामध्ये तीन प्रकारचे कार्बोहायड्रेट सर्वसामान्यपणे पाहिले मोनोसॅक्रायड्स डायसॅक्रायडिस आणि पॉलिसॅकॅराइड्स मोनोसॅक्रायड्सची तीन उदाहरणं पाहिली प्र ग्लुकोज फ्रुक्टोज आणि गॅलॅक्टोज डायसॅक्राइड्सची दोन उदाहरणं पाहिली आपण सुक्रोज आणि माल्टोज पॉलिसॅक्राईड्सची आपण उदाहरणं हो पाहतोय एक पाहिलं स्टार्च दुसरं पाहिलं ग्लायकोजन तिसरं पाहतोय पेपटिक सबस्टन्सेस म्हणजे सेल्युलसचा त्याच्यामध्ये समावेश होईल बघूया हे पेक्टिक सबस्टन्सेस म्हणजे न पासणारे बहुशर् करा <coughs> बरं हे वनस्पतीतील बहुशर्करी आहे यात मुख्यतः गॅलॅक्टो युरानिक ऍसिड सापडतं हे मुख्यतः फळांच्या पेशी भित्तिका आणि वनस्पतींमध्ये आढळतं तुम्हाला हे पदार्थ दोन पेशींना घट्ट धरून ठेवण्याचे काम करतात कुठले हे पेक्टिक सबस्टन्सेस आणि हे तीन प्रकारामध्ये तुम्हाला आढळतात प्रोटोपेक्टिन पेक्टिन आणि पेक्टिक ऍसिड प्रोटोपेक्टिन कच्च्या फळात आढळतं जेली तयार करण्यासाठी वापरला जातं पेक्टिन पिकलेल्या फळात आढळतं जेल तयार करण्यासाठी वापरला जातं पेक्टिक ऍसिड फळे जर जास्त पिकली तर आढळतं परंतु याच्यापासून जेली तयार होत नाही मग पेरू सफरचंद कवट पपई केळे अशा अनेक पदार्थांमध्ये हे सबस्टन्सेस आढळू शकतात मग त्याचं उदाहरण म्हणजे काय सेल्युलोज आहे सेल्युलोज काय संकल्पना वनस्पतींच्या संरचनेतील महत्वाचा कार्बोहायड्रेट आहे याच्यामध्ये बरेच हजार ग्लुकोजचे युनिट्स असतात मग आता मानवाकडून सेल्युलोजचे पचन होऊ शकत नाही का कारण पचनासाठी सेल्युलोजच्या पचनासाठी आवश्यक एक एन्झाईम असते ते एन्झाईम म्हणजे काय <coughs> सेल्युलेज आहे ते मानवाच्या पचन संस्थेच नाहीये त्यामुळे माणूस त्याचं पचन करू शकत नाही याची पाणी पाणी शोषून घेण्याची क्षमता खूप जास्त असते सेल्युलोजची पचन संस्थेतील पाणी शोषून घेते आणि मलविसर्जनास म्हणजे शौचास मदत करते सुंदर लॉजिक आहे सगळं मग शौचास मदत करत असते दिसून येतं आढळतं कुठं फळांच्या आणि भाज्यांच्या साली आणि फळांमध्ये बियांच्या आवरणामध्ये पानांचे देठ मुख्यतः पालेभाज्या आवरणरहित एकदल धान्य व कडधान्य शिजवल्यामुळे सेल्लोज मऊ होतो शिजवताना सोडा घातल्यास सेल्लोज जास्त मऊ होतो आणि मात्र ॲसिड जर असेल तर ॲसिडमुळे कळक होतो हेमी सेल्लोज नावाची एक संरचना आहे याला आपण संरचना सेलोज प्रमाणेच म्हणतो असते यात विविध प्रकारचे एक शर्करी असतात सेल्युलोज प्रमाणेच हे पच पचनाच्या तंतूंच्या एका भागात असतात सॉरी न पचणाऱ्या तंतूंच्या एका भागामध्ये हे सुद्धा पचत नाही परंतु सेल्लोसपेक्षा हे जास्त मजबूत असतात आणि प्राप्तिस्थाने व गुणधर्म जर विचार केला येस एक्झॅक्टली तर ते सेलोजप प्रमाणेच असतात हे झालं सेलोजच्या संदर्भात मग जसं मी तुम्हाला सांगितलं हे सगळ्या गोष्टी तर रिवाईज केलं तर आपण कुठे गेलो होतो रिवाईज केलं तर आपण कार्बोहायड्रेट्सचे प्रकार पाहिले मोनोसॅक्राइड्स डायसेकराईड्स आणि पॉलिसॅक्राईड्स पैकी मोनोसॅक्राइड्स म्हणजे ग्लुकोज फ्रुक्टोज आणि गॅलेक्टोज डायसॅक्रॅडिस म्हणजे काय तर सुक्रोज आणि माल्टोज पॉलिसॅक्राइड्स म्हणजे काय तर त्याच्यामध्ये स्टार्च गॅलॅ स्टार्च <coughs> त्यानंतर आपण त्याचे अनेक उदाहरणं सेल्लोज पाहिले ग्लायकोजन देखील पाहिला मग अशा प्रकारे हे झालं आता जे आपण रोजच्या जीवनामध्ये साखर वापरतो त्याच्यामध्ये थोडंसं फास्ट सांगतो कारण हे परीक्षेला कमी महत्त्वाचं आहे पण एक एका ओळीमध्ये विचारलं तर माहिती असू द्या शर्करा म्हणजे आपण जी साखर वापरतो घरामध्ये ते कर्बोदकाचं म्हणजे कार्बोहायड्रेटचं सोप्पं स्वरूप आहे त्यामध्ये एक द्वि शर्करेचा समावेश असतो बरोबर का मग या संदर्भात ग्लुकोज फ्रोक्टोज गॅलॅक्टोज सुक्रोज माल्टोज व लॅक्टोज बरोबर मग नैसर्गिक स्वरूपात शर्करा पाण्यांच्या द्रावणामध्ये प्राण्यांच्या द्रावणाच्या स्वरूपात असतात नेहमी आपण रोज जी वापरतो ती साखर म्हणजे सुक्रोज असते आणि सुक्रोज म्हणजे काय तर सुक्रोज म्हणजे काय तर ग्लुकोज आणि फ्रोक्टोज आहे बरोबर सुक्रोज म्हणजे काय ग्लुकोज आणि फ्रुक्टोज आहे आता शर्करांचे साखरेचे प्रकार स्फटीकरू आयसिंग साखर किंवा बारुन ब्राऊन शुगर असे अनेक प्रकार आहेत मग आता हे मी सगळं वाचून दाखवत नाही तुम्हाला कारण परीक्षेला हे थोडंसं कमी महत्त्वाचं आहे त्याचं कारण पण सांगतो की हा हे सगळे जे काही नोट्स काढलेले आहेत हे आठवी नववी दहावी त्यानंतर सी डी पी ओ इतर सरळ सेवा किंवा अकरावी बारावीची एन सी आर टीची ची, ची पुस्तके असतील किंवा स्टेट बोर्डाची या सगळ्यांचे एकत्रीकरण करून काढलेले आहे त्यामुळे त्याची लेवल थोडीशी जास्त जाते आपण एक एक टप्प्याटप्प्याने पाहूया मग स्फटिक रूपी म्हणजे काय तर ग्रॅन्यु ग्रॅन्युलेटरी स्पटिक शुगर आहे गोडचं वगैरे असते पिटी साखर म्हणजे काय स्फटिका स्फटिक रूपी साखर बारीक दळून तयार केली जाते खांडसरी साखर म्हणजे थोडी कमी सुद्धा केलेली असते पेवळसर सोनेर रंगाची आयसिंग शुगर अतिशय बारीक दळून तयार करतात आणि त्याचे खडे होऊन ब्राऊन शुगर म्हणजे काकवीपासून तयार करते ब्राऊन शुगर उग्र वास तांबूस रंग असतो आणि चांगला वास येतो केक रंग केक बेक केले जाते मग पुढे खांडसरी साखरेनंतर पुढे आपण जातो एकदल धान्य आणि धान्यांची पाककला आता एकदल धान्य ही संकल्पना काय आहे तर एकदल धान्यामध्ये या संदर्भात <coughs> महत्त्वाची गोष्ट काय ही बेसिक इन्फॉर्मेशन आहे की आहारामध्ये कार्यशक्ती मिळण्यासाठी मु मुख्यतः आपण तृणधान्य वगैरे वापरतो पण इथं एकदल धान्य आणि पोषण तत्वे ही जास्त महत्त्वाचे आहे सर्वाधिक कार्यशक्ती तुम्हाला बाजरी उकडीचा तांदूळ ज्वारी प्रोटीन सर्वात जास्त गव्हाचे पीठ बाजरी मका स सर्वाधिक कॅल्शियम नाचणी सर्वाधिक लोह पोहे बाजरी सर्वाधिक थायमिन गव्हाचे पीठ बाजरी नाचणी पीठ मध्ये मिळते बरोबर येस येस पुढील घेते काय एकदल धान्यांचे संघटन एकदल धान्यांमध्ये आढळतं काय तुम्हाला पहिल्यांदा एकदल धान्य म्हणजे इथं समजून घ्या आहारात कार्यशक्ती मिळण्यासाठी मुख्यतः आढळतं त्यांना त्यांच्या रचनेनुसार एकदल धान्य असे देखील म्हणतात कडधान्यांपेक्षा यांची रचना वेगळी आहे बरोबर कडधान्य भरडली तर एक सारख्या आकाराची दोन दले डाळी मिळतात याला द्विदल धान्य असे म्हणतात बरोबर आणि एकदल धान्य काय आहे जर भरडली तर अशी दोन समान दले मिळत नाहीत उदाहरण जर पाहिलं ग एकदल धान्यांचं गहू तांदूळ ज्वारी बाजरी नाचणी मका नागली वगैरे तर या गहू तांदूळ ज्वारी बाजरी याच्यामध्ये काय असतं बुवा प्रोटीन्स साधारणतः सहा ते बारा टक्के ओट्समध्ये सर्वाधिक असते चोवीस टक्के हे प्रोटीन्स दुय्यम दर्जाचे असतात आणि चांगले प्रोटीन्स कोणते जे आपल्याला आवडतं मांस मच्छी अशा प्रकारे कार्बोहायड्रेट्स इथं प्रोटीन्स झालं कार्बोहायड्रेट्स पासष्ट ते पंच्याहत्तर टक्के याच्यामध्ये कार्बोहायड्रेट्स असतात भरपूर ऊर्जा मिळते ऊर्जेसाठी स्वस्त स्रोत आहे हा आपल्याला इझिली उपलब्ध होतो आणि त्याच्यामध्ये स्निग्ध पदार्थ किती असतात याच्या अतिशय कमी असतात एक दल धान्यांमध्ये एक ते पाच टक्के फक्त क्षार किती असतात साधारणतः दोन टक्के यामध्ये लोह हो, फॉस्फरस आणि कॅल्शियम महत्त्वाचे क्षार आहेत बरोबर जीवनसत्वे एक दल धान्यामध्ये ब गटातील असतात थायमीन बरोबर त्यानंतर रायबोफ्लेविन नायसिन अशा प्रकारे पाणी पक्व झालेल्या आणि वाळलेल्या बिया पाण्यांचं प्रमाण कमी असतं दहा ते बारा टक्के कारण त्याची वाहतूक करणे सोपं व्हावं म्हणून पाणी कमी केलं जातं वाळवलं जातं मग आता ही झाली बेसिक संकल्पना या अनुषंगाने आता आपल्यासमोर प्रश्न काय आहे आपल्यासमोर अनेक प्रकारचे प्रश्न आहेत आता हे कार्बोहायड्रेटचा संदर्भ आपण पाहिला परंतु बरं आपल्याला या संदर्भात बरं आणखी काही संदर्भ पाहावे लागतात ते संदर्भ म्हणजे कुठले तर प्रोटीन्स आहे प्रोटीन्स नंतर इतर अनेक आपण फार मोठी आपण फार मोठी बरोबर चेंजेस करणार आहे तर आपल्याला जो घटक महत्त्वाचा आहे ना तो आपण पलीकडे टाकू म्हणजे अनअकॅडमीच्या क्ल स्पेशल क्लासवरती घेण्याचा प्रयत्न करू सायन्सचा कारण माझ्यापेक्षा सुद्धा अनअकॅडमीमध्ये हे टॉपिक महत्त्वाचे आहे आणि इथे यायला विद्यार्थ्यांना इतर टाईमचा प्रॉब्लेम आहे म्हणजे सहा वाजताचा जो टाईम आहे तो सहा वाजताचा टाईम थोडासा प्रॉब्लेमॅटिक आहे म्हणजे एकतर सगळ्या मुली मुली मुलामुलींना जमत नाही आणि जमलं तरी मग त्या अनुषंगाने काय होतं की हा वेळ सुटेबल नाही आहे त्यामुळे ती अडचणी मग आपण तशा पद्धतीने प्रयत्न करू बरोबर हां डाळीत पण आहेत की डाळीत पण आहेत की डाळी डाळीचा संदर्भ पाहिला की आपण तिथे कशा प्रकारचा आहे आता सर्वात महत्वाची गोष्ट काय की आपण या संदर्भात कुठल्या कुठल्या टॉपिकवरती आलो होतो हे पहिल्यांदा पाहून घेऊया मग आपण कुठे कुठे संदर्भात आहेत पॉलिटीमध्ये आपण जवळपास हे सगळे टॉपिक कवर केलेले आहेत फक्त मागच्या भागामध्ये केलेले आहेत ते आता पुन्हा घ्यायचे आपल्याला हिस्ट्री थोडंसं बाजूला ठेवली जॉग्राफीमध्ये महाराष्ट्राच्या भूगोलापर्यंत आपण येऊन थांबलेलो आहे सगळ्यात जास्त मार्क ज्याला आहे तो टॉपिक आपण कव्हर करणार आहोत इकॉनॉमिक्स सगळं आपलं कवर झालेलं आहे सायन्समध्ये मानवी रक्ताभिसरण संस्था झाली पोषण मान चालू आहे वनस्पती प्राण्यांचं वर्गीकरण झालं रोग हा टॉपिक झालेला आहे बाकीचे टॉपिक कमी महत्त्वाचे आहेत तरी पण ते करणार आहोत भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र हा पूर्ण भाग आपला राहिलेला आहे मग त्यानंतरचा भाग कुठला आहे त्यानंतरचा भाग येतो करंट अफेअर्स ज्याला काही म्हणजे कुठले टॉपिक महत्वाचे असं काही नाही कुठलाही टॉपिक करंट अफेअर्स मध्ये महत्वाचा असू शकतो म्हणजे आपलं राहिलेलं आहे तर राहिलेल्या घटकांच्या अनुषंगाने आपलं एक 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 टॉपिक राहिलेल्या घटकांच्या अनुषंगाने एक 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 टॉपिक जो आहे आपण क्लिअर करण्याचा प्रयत्न करू निश्चितपणे आपण काही काळजी करू नका जर शक्य जसे शक्य होईल तशा प्रकारे प्रयत्न करूया एक 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 आपला मग तीच थोडीशी आपली अडचण आहे आणि भूगोलला कारण काय होते मग इथं प्रॉब्लेम असं होते की विद्यार्थ्यांना यायचा पण प्रॉब्लेम आहे टाईमचा पण प्रॉब्लेम आहे तर आपला नऊचा जो रात्रीचा टाईम होता तो एकदम सगळ्यांना सुटेबल होता आणि जवळपास त्या ठिकाणी सर्वच मित्रमैत्रिणी जे आहेत ते यायचे म्हणजे त्यांना शक्य होतं त्या अनुषंगाने मग त्यांना शक्य होतं परंतु ते थोडंसं आता जसं आपल्यालाच साईडजिस्ट करावं लागेल मग तसं करूया आपण मग तसं जसं जमेल तसं पुढे पुढे जाण्याचा प्रयत्न करू आणि बाकी बघू मग काय करायचं एक एक टॉपिक ब फिजिक्स आणि केमिस्ट्री आपल्याला थोडंसं प्रायोरिटी बेसवरती काय माहिती काय टॉपिकला मार्क्स आहे मार्क्स विचारलेले आहेत म्हणजे जास्तीत जास्त मार्क्ला हे टॉपिक विचारलेले आहेत त्यामुळे आपण हे निग्लेक्ट करू शकत नाही आपण दिसतंय आपल्याला हे पण परीक्षेला बरं प पर, येस येस आलं लक्षात ते म्हणजे नंतर लक्षात आलं खरं तर पण ठीक आहे मग हे परीक्षेला आपण निग्लेक्ट करू शकत नाही हे टॉपिक <coughs> त्यामुळे थोडंसं जरा अडचण थोडीशी आहे मग तुम्ही थोडंसं समजून घ्या आपण जसं शक्य होईल तसं करण्याचा प्रयत्न करू उद्या ले तर शंभर टक्के सकाळी लेक्चर होईलच आपलं जसं शक्य आहे तसं करते आज रात्री लेक्चर आहेच कारण सकाळच्या लेक्चरला सांगून पण संध्याकाळी टाईम ऍडजस्ट होत नाही मुलींना हा म्हणजे मुलींना तर शक्यच नाही होते टाइम ॲडजस्ट करणं येस मी आहे व्यवस्थित एकदम काय प्रॉब्लेम नाही मागच्या भागामध्ये आपण थांबू आणि <coughs> मग उद्याच्या भागामध्ये पुन्हा कंटिन्यू करूया चालते का सगळ्यांना मग तसं करूया अर्धा अर्धा तासच घेऊया जास्त ताण पण नको परंतु संख्या वाढली पाहिजे कारण महत्त्वाची टॉप मला एक लक्षातच येत नाही पेड क्लासला पन्नास पन्नास सत्तर सत्तर विद्यार्थी आहेत आणि इथं फ्री क्लासला विद्यार्थी हे आपले एक लॉजिक कधी सुटणार काय माहिती किंवा ते कधी म्हण कधी मिटणार काय माहिती तर ते थोडंसं सगळ्यांनी समजून घ्या चला थांबूया आता था आपण धन्यवाद सगळ्यांचे आभार